मी आरजी झाडे. आज रोजी शेख जुबेर यांनी एक दुर्मिळ जातीचा कासव आणलेला आहे आणि तो नदीमधून बाहेर आला असं त्यांचं म्हणणं आहे. सदरील कासवाचं वय हे 40-50 वर्ष तर असायलाच पाहिजे आणि ते एक 70-80 किलो एक त्याचं वजन आहे. तरी हा असा कासव एक आमच्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांतर कधी पाहिलेला नाही आहे. म्हणजे एक असा मिळालेला नाही कधी आम्हाला, समजा म्हणजे आपल्या एरियामध्ये एवढ्या नांदेडच्या परिसरामध्ये कधी मिळालेलं नाही आहे. आणि हा दुर्मिळ आहे आणि यांच्यामुळं आज हे या कासवाचं प्राण वाचलेलं आहे आणि खूप काही चांगलं काम केलेलं आहे यांनी सुद्धा. आणि याचं काही नाही सर, आम्ही आता ऑफिसला नेणार आणि डॉक्टरला हे करणार, चेकअप करणार त्याचा. आणि तो जर त्यांनी आपल्याला त्याचा रिपोर्ट जर हे दिला तर आपण त्याला एखाद्या आता डॅममध्ये सोडावं लागेल, कारण एवढा कासव म्हणजे एक साध्या ठिकाणी तर सोडता येणार नाही. एक डॅमची निवड करतील, आता कोणताही एक मोठा डॅम समजा आपल्या इथं इथल्या जवळपास जो बी असेल तिथं नेऊन त्याला सोडावं लागेल. हो सर, कुणाला काय नाही, असे दुर्मिळ प्राणी मिळाले तर यांनी तर यांचा जीव वाचवायलाच पाहिजे. समजा एक सांगायचं तात्काळ हे करायला पाहिजे, तात्काळ वन विभागाला त्यांनी कळवायलाच पाहिजे समजा त्यांनी. सर हो सर, देगलूर नाका इधवा का असनैन मस्जिद के पास नदी के किनारे गए, ये कासव इधर आ रहा था. जब आ रहा था तो कुत्ते इसको भोंक के चिल्लाए, फिर बच्चों ने देखे, बच्चों ने देखने के बाद हम लोग देखे इसको, हम लोग देखने के बाद इसको पकड़े, फिर इसको वापस एक नहीं पानी में छोड़ देने वाले थे, फिर बाद में इसको निकाल कर रखे. फिर दूसरे लोग और हमारे भोजन मंगे, भोजन आए देखे करे, कोई पैसे देते बोले, वो बोले मैं इसको जान को खतरा दिखा, इसके वजह से आप लोगों को बुलाए. फिर बाद में आप लोगों को फिर से कोई साहब लोगों को बुला के अधिकार होंगे इसकी जान बचने के वास्ते उनको दे देने का ऐसा सोचे. कोकणातील ईदगाह या ठिकाणी लिमरा हे 6 कॉलोनीमध्ये एक कछवा कमीत कमी त्याचा वजन अंदाजा 50-60 किलो आहेत अशा हा कछवा होता. त्या लोकांनी मला हे सकाळी पाहून त्यांना ओरडाओरडाची आवाज आली आणि मुलं तिथे होते नदीच्या काठावर आणि हा ठिकाणी हा कछवा वर आले होता. कासव जसं हे कछवा वर आल्यानंतर ह्या लोकांनी पाहिले आणि मला ह्या जुबेर यांनी फोन लावले मला की या ठिकाणी असा असा हा कछवा अडून आलेला आहे. मी जसंच आलो इथं या ठिकाणी पाहणी केलो, पाहणी केल्यानंतर काही आपल्या लोकांना मी सूचना केली की मीडियाचे लोकांना बोलून घ्यावं आणि ह्या लोकांना अनेक लोकांनी ह्याला मागणीसुद्धा केली ती पैशानं आम्हाला द्या म्हणून, परंतु हा युवानी कोणालाही दिला नाही आणि फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना हे सपूत करणार आहे आणि केले असंही त्यांना म्हणले की आम्हाला फॉरेस्ट ऑफिसरांना हे देणार द्यायचं आहे आणि हे देऊन टाकलेले आहे आणि सर्व आपल्यासुद्धा इथं अभिनंदन काउन तर ह्या लोकांचं अभिनंदन की ह्या युवानी त्याला त्याचा जीव वाचवल्या आणि त्याच जीव वाचल्यानंतर हे पैशाचा अमिषा न बळी पडून ह्या शासनाला देण्याचा ह्यानं निर्णय घेतला, यांचासुद्धा आभार. यहाँ फर्नीचर पलंग सिंगारदान सोफा सेट अलमारी डाइनिंग टेबल फ्रिज कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है. एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे. प्रोपराइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगिरी रोड, कामठा, नांदेड़. अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.